एक तरुण अभ्यासू आणि निष्कलंक उमेदवार कागल गढिंगलज आणि उत्तूर मतदारसंघाला मिळालाय राजकीय गटतट बाजूला ठेवून आश्वासक आणि उमद नेतृत्व म्हणून सिंह घाडगे यांना पर्याय नाही राजर्षी शाहू महाराजांचा विचार जपण्याचं काम सिंह घाटगे करतात कागल विधानसभा मतदारसंघातील शाश्वत विकासाचं स्वप्न तेच पूर्ण करतील असा विश्वास गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केला एक मित्र या नात्यानं मी सिंग घाटगे यांच्या प्रचारासाठी आलोय कारण असा माणूस विधानसभेत असणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले गडिंग्लेजमध्ये आयोजित सभेत अवधूत गुप्ते यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून समरजितसिंग घाटगे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिंह घाटके यांच्या प्रचारासाठी शनिवारी सायंकाळी गडिंग्लजमधील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर सभा पार पडली यावेळी प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते उपस्थित होते अवधूत गुप्ते येणार ही बातमी कळताच गडिंग्लजमध्ये चांगली उत्सुकता होती यावेळी अवधूत गुप्ते म्हणाले समजित सिंह हे माझे मित्र आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी ते निवडणूक लढवत नसून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि विकासाचं विजन मी जवळून बघितलंय या निवडणुकीत जनतेच्या पाठबळावर समरजित घाटके निवडणूक लढवत असून राजर्षी शाहू महाराजांचे वारस म्हणून त्यांना विधानसभेत पाहिजे तिकीट असं मला पण स्पर्धा जिंकण्याआधीच त्यांनी पाठबळावर विजय एक तरुण आणि आश्वासक नेतृत्व म्हणून समजित घाटगे यांना विजयी करा असं आवाहन अवधूत गुप्ते यांनी केलं यावेळी सिंह या घाटगे यांनी गडिंग्लजमधील मधील जनतेशी संवाद साधला आंबे ओहळ सरफानाला प्रकल्प का पूर्ण झाला नाही गडिंग्लज एमआयडीसी मध्ये सुविधा का निर्माण करता नाहीत याचं उत्तर विद्यमान आमदारांनी द्यावं असा सणसणीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या मला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला पण जनता माझ्या सोबत असल्यानं मी हरणार नाही अशी भावनिक साथ त्यांनी घातली यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे आणि विठ्ठल भमानगोळ यांचीही भाषणं झाली तर गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण कांबळे या सभेला आवर्जून उपस्थित होते शिवाय सिंह घाटगे राजेंद्र तारळे रेखा जाधव आबासो देसाई बचाराम मोहिते दीपक कुराडे गणपतराव डोंगरे रामदास कुराडे रमेश पाटील युवराज बर्गे अण्णासो पाटील डॉक्टर बेनिता डायस द्राक्षायणी घुगरे सुनील गुरव रवींद्र घोरपडे नगरसेविका शशिकला पाटील चंद्रकांत सावंत राजेंद्र तारळे नगरसेवक दीपक कुराडे या सभेला उपस्थित होते